आमचे आमदार निलेश लंके साहेबांमुळे मुंबई आणि विधानभवन पाहायला मिळाले सामान्य शेतकरी। आमदार निलेश लंके यांचा आम्हाला फोन आला, ते म्हणाले की तुम्हाला विधानभवन पाहण्याची इच्छा होती, यासाठी मी सर्वांचे पास काढले, असे आमदार निलेश लंके आम्हाला म्हणाले। आम्हाला रात्रभर झोपच नाही, कारण की आम्ही कधी मुंबईत सुद्धा पाहिली नाही। मुंबईमध्ये आलो, त्या मोठमोठ्या उंच उंच बिल्डिंग पाहून आम्हाला खूप बरं वाटलं। आम्ही आमदार साहेबांमुळे पहिल्यांदाच मुंबई आणि विधानभवन पाहिलं। हे शेतकरी मतदारसंघातील आहेत, मला आमदार बनवण्यासाठी यांचा खूप मोठा वाटा आहे आणि यांची इच्छा होती की आम्हाला मुंबई बघायची, विधानभवन पाहायला आणि एकदा तरी जीवाची मुंबई करायची आहे, म्हणून यांना मुंबई दाखवण्याकरिता मी घेऊन आलो आहे। यांच्या गॅलरीत पास काढलेले आहेत आणि आता यांना विधानभवन कसं कामकाज चालू आहे हे सुद्धा दाखवणार आहे आणि हे सर्व बघून हे शेतकरी कधीही हा दिवस विसरू शकणार नाहीत। असा अविस्मरणीय दिवस यांच्यासाठी आहे। जितेंद्र आव्हाड यांना ते टीव्हीवर बघत होते, आज त्यांनी प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा त्यांना त्यांचं नाव माहिती नव्हतं, पण त्यांना आम्ही टीव्हीवर बघतो असं म्हणून ते आमच्याशी भेटल्यानंतर त्यांना त्यांचं नाव सांगितलं, त्यांना खूप आनंद झालेला आहे असं निलेश लंके यांनी सांगितलंय। हे माझ्या मतदारसंघातील सर्व शेतकरी 2019 विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये या सर्वांनी मला इतक्या अतिशय ताकदीने आपल्या कुटुंबातला एक सहकारी ज्या पद्धतीने निवडणुकीला लढतो अशा ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहिले आणि मला आमदार करण्यामध्ये या सर्वांचं सिंहाचा वाटा होता आणि माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची नेहमी भावना असायची की आम्हाला एकतरी मुंबईला जायची आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण असायची आमच्याकडे माणसानी त्याच्या जीवनामध्ये एकदा तरी मुंबई केली पाहिजे, जीवाची मुंबई केली पाहिजे, ही भावना नेहमी त्यांची असायची की ते मला नेहमी म्हणायचे आम्हाला मुंबईला जाताना तू घेऊन चल। आणि हल्ली अधिवेशनाच्या कालखंडामध्ये नेहमी ज्यावेळेस अधिवेशनाचे पक्ष पण चालू असतात, त्यांनी बऱ्याच वेळा माझं भाषण त्या ठिकाणी पाहिलं आणि सांगितलं की अरे आपला आमदार ज्या ठिकाणी प्रश्न मांडतो कशा पद्धतीने काम करतो आणि ते आम्हाला पाहिजे, त्यामुळे मी त्यांना काल त्या ठिकाणची पास पण काढली गॅलरीतले आणि आज त्यांना गॅलरीत बसून प्रत्यक्षरित्या कामकाज कसं चालतं हे दाखवणार आहे। रात्री आम्हाला फोन आला आमदार साहेबांचा म्हणजे आमच्या जोडीदारांना की बो त्यांची इच्छा होती मंत्रालय बघायची, तुम्हाला दाखवायचं आहे तर मी तुमच्यासाठी पास काढलेत आणि तुम्ही सकाळच्या पारी गाडीने आम्ही पुढं थांबतो। आम्हाला रात्रभर झोप झाली नाही, एक तर रातभर मुंबई पाहिलेलीच आहे किती ना, मुंबई पाहिलं तर झोपत नाही, सकाळी आंघोळ करून म्हटले 6 वाजता सगळे रोडला सगळे बसले बिसले, आम्हाला असे बिल्डिंग फिल्डिंग दिसल्या नाही कुठं घाटपेटी उस्तर काही कळाला नाही, पण जेव्हा आम्ही घाट पास केला आणि पुढे आले होते बिल्डिंग फिल्डिंग पाहिले आम्हाला इथं आनंद झाला, त्याला आम्हाला कधीतरी मुंबई बघायला भेटणार होती पण ते आमच्या आमदार साहेबमुळे आम्हाला मुंबई पाहायला भेटली याचाच पाहिलं आम्हाला आनंद झाला। म्हणजे आमदार साहेब आम्हाला भेटते नाही भेटते गॅरेंट नाही, पण या बिल्डिंग पाहता पाहता रस्ते पाहता पाहता जेवढे आनंदित होऊन गेलो आम्ही पाणी नाही पेलो काही खाल्लं नाही काय नाही डायरेक्ट म्हणत तिकडे जायचं मंत्रालयात। हे आमच्या नेत्यामुळं आम्ही कधी आलेलो नाही, आता मग टाईम आला ते म्हणले चला तुम्हाला आता अशा कारणामुळं आलो, बघून सगळा आनंद झाला। कधी वाटलं होतं का इकडे येण्याचं योग्य होईल, असेच गेलो असतो कायच आनंद झाला काय कोणाकोणाला भेटलं इथं झालं की ठीक आहे।